नमस्कार, स्वागत आहे आपले कडक दमदार रेसिपी या चॅनलवरती। ह्या इथे आपण उन्हाळ्यात वर्षभराच्या साठवणीच्या बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या तयार केल्या आहेत, तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ह्या इथे मी 1 किलो साबुदाणा स्वच्छ असा धुऊन रात्री भिजत घातला होता, तो आता चांगला भिजलेला आहे। त्याचबरोबर 2 किलो बटाटे हे मी कच्चेच साल काढून किसून घेतलेले आहे। बटाटे 4 पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेले आहे। त्याचबरोबर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ह्या इथे 1 कळशीभर पाणी उकळायला ठेवले आहे। पाणी आपले उकळायला लागलेले आहे, त्यामध्ये आता आपण मी इथे ही लाल मिरची पावडर घेतली आहे। ही फक्त मिरची पावडर आहे, पावडर आता आपण या उकळत्या पाण्यामध्ये घालून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मीठही घालून घ्यायचे आहे, मीठ चवीनुसार। आपण मिरची पावडरऐवजी हिरवी मिरची बारीक अशी मिक्सरला बारीक करून यामध्ये घालू शकतो, किंवा चिली फ्लेक्सही चालेल। मी यामध्ये मिरची पावडर घातली आहे। आपल्याला यामध्ये आता हा 1 किलो साबुदाणा घालून घ्यायचा आहे। साबुदाणा हाताने असं सेपरेट करून घेऊया। ह्या इथे मी हा सर्व साबुदाणा यामध्ये घालून घेत आहे। आपण या इथे हे कच्चेच बटाटे किसून घेतलेले आहे, त्यामुळे आपण ते साबुदाण्याबरोबरच पाण्यामध्ये घालून घेऊयात आणि तेही आपल्या साबुदाण्याबरोबर चांगले शिजून जाते। एकूण मी ह्या इथे 10 मिनिटे हे मिश्रण चांगले हलवत हलवत शिजवून घेतलेले आहे। आपण पाहू शकता बटाटा आणि साबुदाणाही किती छान फुललेला आहे। तरीही आपला साबुदाणा अजून पांढरा दिसत आहे। आपण थोडंसं 2 मिनटं अजून हे मिश्रण शिजवून घेऊयात, म्हणजे आपला साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईल। आणि साबुदाणा आपला ट्रान्सपरंट झाला की आपले मिश्रण तयारच होईल। ह्या इथे 2 मिनटे शिजवल्यानंतर आपला बटाटा आणि साबुदाणा दोन्हीही छान शिजलेले आहेत, ट्रान्सपरंट झालेले आहेत। आता आपण हे गॅस बंद करून वाळत घालूयात। हे मिश्रण उन्हामध्ये वाळत घालायचे आहे। मी एक प्लॅस्टिकचा कागद उन्हामध्ये अंथरून घेतला आहे। स्वच्छ असा प्लॅस्टिकचा कागद घेऊन आपण हे पळीच्या साह्याने छान गोल आकार देत थोडासा अर्धा अर्धा चमचा मिश्रण ओतून त्यावरती गोल असा आकार देऊन ह्या सर्व पळी पापड्या तयार केल्या आहेत। वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले बटाट्याचे आणि साबुदाण्याचे हे पळी पापड छान गोल असे तयार झालेले आहेत। मी 2 दिवस ऊन दाखवले आणि त्यानंतर एका कॅरीबॅगमध्ये डब्यामध्ये आता हे वर्षभरासाठी भरून ठेवणार आहे। त्याचबरोबर आपण हे तळूनही पाहिजे आहे। कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये आपण ह्या तयार केलेल्या बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या पापड्या घालून घेऊयात। तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत अशी ही आपली बटाटा आणि साबुदाण्याची पापडी तळली गेलेली आहे, ती आपण काढून घेऊया। त्यानंतर आपण दुसरी पापडी घालून बघूया। पापडीमध्ये बटाटा आणि साबुदाणाही छान असा फुललेला आहे, दिसतानाही पांढरा शुभ्र अशा आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहे। तुम्हीही नक्कीच घरी ट्राय करून बघा। आवडले असते तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घरी ट्राय करून बघा बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या।